की सभागृहामध्ये सगळं बघत असताना आज कुणी काही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक 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 आहेच। आज भाजपचे 105 आमदार खरच तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचारा की बाबा आपल्याला समाधान झालंय का हे जे काही घडले त्याच्यात। दादा दादा तुम्ही बाकडे वाजू नका, तुमचं मंत्रीपदच येईल का नाही सांगता येत नाही, त्याच्यावर कुठं आता बाकडं वाजवत आहे। आणि आमच्या शिवसेनेतन पण गेलेले 40-39 आहेत, आता किती लोकांना मंत्रीपद मिळणार आहेत, सगळ्यांना वाटतंय मिळेल मिळेल मिळेल, परंतु अजून मला सांगता येत नाही काय होईल ते। परंतु माझे एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेलं आहे, कशामुळे घडलं काय घडलं खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असताना अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या 2.5 वर्ष झालीत, तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता। आदित्य काय प्रॉब्लेम आला नसता ना, बरं जाऊ द्या, उद्या बोलूया आपण ह्या विषयावर, आता जास्त मी काही बोलत नाही।